ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नाशिक रोड परिसरातील अश्विनी कॉलनी सामनगाव रोड येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या जितेश जाधव नामक युवकाकडे गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे असल्याची माहिती नाशिक रोड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून जितेश याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. सामनगाव येथील म्हाडाच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या जितेश जाधव याच्याकडे गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस असल्याची गोपनीय माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विशाल पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित जाधव याच्या राहत्या घरी जाऊन घराची झडती घेतली असता त्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आल्याने नाशिक रोड पोलिसांनी ते जप्त करत संशयित जितेश जाधव याला ताब्यात घेतले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे. जितेश जाधव नावाचा एक म्हाडा कॉलनीमध्ये राहणारा गुन्हेगार आहे. सदर गुन्हेगार हा कायम एक गावठी कट्टा सोबत बाळगतो काडतूस अशी माहिती मिळाली होती. तर विशाल पाटील नावाचं डीबीचे जे कर्मचारी आहे त्यांना सदर माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे आम्ही माननीय पोलीस आयुक्त दीपक पांडे सर यांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्याकडनं घरझडतीचा वॉरंट घेतलेला आहे आणि सदर आरोपीकडनं 3 तारखेला सदर गावठी कट्टा आणि एक काडतूस यासह त्याला ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे. 9 न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड.